मराठी इंडस्ट्रीतील एक परफेक्ट कपल म्हणजे सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर। सिनेसृष्टीत प्रेम अफेअर लिंकअप ब्रेकअप या गोष्टी आपण कायमच ऐकत असतो, मात्र सचिन आणि सुप्रिया यांची चिरतरुण ही जोडी गेले 37 वर्ष एकमेकांची साथ देत आहे। चित्रपटात एकत्र काम करता करता दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग खऱ्या आयुष्यात सुद्धा लग्नबंधनात अडकले। हे सुंदर जोडपं एकमेकांच्या प्रेमात कसं पडलं हे आज आपण जाणून घेऊयात। सचिन पिळगावकर आणि आधीच्या सुप्रिया सबनीस यांची पहिली भेट नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली। सचिन जींनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट होता। सचिन हे नामांकित अभिनेते होते। या चित्रपटाद्वारे सचिन यांनी मराठी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं। त्यावेळी सुप्रिया दूरदर्शनवरील कार्यक्रमांमध्ये काम करायच्या। तेव्हा सचिनजींच्या आईने सुप्रियाला पहिल्यांदाच पाहिलं, पण नवरी मिळे नवऱ्याला चित्रपटाच्या चमेली या भूमिकेसाठी सुप्रिया योग्य आहे असं त्यांनी ठरवून टाकलं। हा रोल सचिन यांच्या नायिकेचा रोल होता। त्यानंतर सचिन सुप्रिया पहिल्यांदाच दादर मधील शिवाजी नाट्य मंदिर मध्ये भेटले। खर तर जेव्हा सचिनजींनी सुप्रिया यांना पाहिलं तेव्हाच ते प्रेमात पडले होते। खर तर सचिन सुप्रिया यांच्या गालावरची सुंदर खळी पाहूनच भाळले। सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर लव्ह ॲट फर्स्ट साईट। सुप्रिया यांनी चित्रपटाला होकार दिल्यावर ऑडिशन वगैरे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली। चित्रपटामध्ये सचिन आणि सुप्रिया ही जोडी असल्यामुळं त्यांचे शॉर्ट्स एकत्र असायचे। जसं जसं शूटिंग पुढे ढकलत होतं सचिनजी सुप्रिया यांच्या अखंड प्रेमात बुडत गेले, पण त्यांना बोलायचं धाडस होत नव्हतं। आपण काहीतरी बोललो आणि सुप्रिया रागात शूटिंग सोडून गेली तर दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट अपूर्णच राहील असा विचार सचिन यांच्या मनात येत होता। त्यांनी पूर्ण तयारी करून चित्रपटाचं शूटिंग डबिंग संपल्यानंतर सुप्रिया यांना लगेच लग्नाची मागणी घातली। पण ज्यावेळी लग्नाची मागणी घातली त्यावेळी एक मजेदार पेच प्रसंग निर्माण झाला। संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग होईपर्यंत सुप्रिया यांना सचिन यांचं लग्न झालंय असा समज झाला होता। सचिन यांनी लग्नाचा प्रस्ताव मांडताच सुप्रिया यांनी मला वाटलं तुमचं लग्न झालंय असं म्हणाल्या, मात्र सचिनजींनी त्यांचा गैरसमज दूर केला। गैरसमज जरी दूर झाला असला तरी सुप्रिया या सचिन यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होत्या। शूटिंग दरम्यान सुप्रिया कॉलेजमध्ये जात असून 12वीमध्ये शिकायच्या, त्यामुळे लग्नासाठी होकार देताना त्यांनी खूप विचार केला, मात्र खूप विचार करूनही अखेर त्यांनी होकार दिलाच। 1984 साली नवरी मिळे नवऱ्याला प्रदर्शित होऊन सुपरहिटसुद्धा झाला। या चित्रपटाच्या सेटवर दोघांची प्रेम कहाणी जरी फुलली तरीही दोघांनी आपलं नातं काही काळ लपवून ठेवलं होतं। यामागचं कारण अर्थातच एकच होतं, ते म्हणजे एक अभिनेत्री दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली अशी चर्चा त्यांना होऊ द्यायची नव्हती। मात्र पुढे जाऊन घरच्या मंडळींकडून हिरवा कंदील मिळाल्यावर 21 डिसेंबर 1985 साली ही जोडी विवाह बंधनात अडकली। लग्नाच्या 37 वर्षांनंतरही या दोघांचं प्रेम आजही अबाधित आहे। हे दोघंही सध्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून सतत एकमेकांचे फोटोज आणि व्हिडिओज ते शेअर करत असतात। या जोडप्याला श्रेया नावाची एक मुलगी देखील आहे। श्रेया सुद्धा एक उत्तम अभिनेत्री आहे। आई वडिलांकडून मिळालेला अभिनयाचा वारसा ती यशस्वीपणे पुढे घेऊन जाते। तेव्हा सचिन आणि सुप्रियाची ही चिरतरुण प्रेमकहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा, आणि अशा कोणत्या प्रकारच्या लव्ह स्टोरीज तुम्हाला ऐकायला आवडतील हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।